जिसके ऊपर केस ने उसको ला के बेवजह इतना बेरहम से मार के उसका कत्ल करते हैं, अपना जिम्मेदारी से बचने के लिए उन्होंने झूठ बोला कल प्रेस में कि उनको आते आते रास्ते में श्वास का तकलीफ था। कल मैजिस्ट्रेट के सामने, ऑनरेबल मैजिस्ट्रेट के सामने उसको कुछ भी तकलीफ नहीं थे, कुछ भी बीमारी नहीं थे बोलकर डॉक्टर सर्टिफिकेट दिए। तुरंत उस आरोपी को अरेस्ट करने का एक जिम्मेदारी है पुलिस कमिश्नर का, वो नहीं निभा रहे। कमिश्नर उल्टा कमिश्नर उसको छुपा रहे, बचा रहे। क्यों बचा रहे? उनको भी सीएडी ऑफिसर इंक्वायरी करना चाहिए। फिर कमिश्नर है, फिर पुलिस है, तो तुरंत लॉ को रेस्पेक्ट करते हुए उन्हें सरेंडर होना था जो अक्यूज्ड है। This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hills Circle Ring Road, Gulbarga. दो दिन पहले गुलबर्गा शहर में जो लॉकअप डेथ हो गया, उसके लिए शहर के पूरे तमाम तंजीमों ने मिलके 4 घंटे रास्ता रोक के गवर्नमेंट के नॉलेज को ये लाया कि लॉकअप डेथ केस यही ख़त्म करने की कोशिश कर रहे थे पुलिस कमिश्नर। अलग अलग संगठन के लीडरों के नेतृत्व में 2 दिन पहले शहर में बड़ा एहतियात हो गया और उसके चलते हुए मजबूरन कमिश्नर एक केस सीओडी को रेफर करे। लेकिन हमारा मांग ये है कि खाली सीओडी को रेफर करने से कुछ काम नहीं बनता। जो प्रोसीजर है, जिसके ऊपर 302 का केस दर्ज हो गया, जो अट्रासिटी एक्ट लागू होता है उसको केस में, तुरंत उस आरोपी को अरेस्ट करने का एक जिम्मेदारी है पुलिस कमिश्नर का, वो नहीं निभा रहे। कमिश्नर उल्टा कमिश्नर उसको छुपा रहे, बचा रहे। क्यों बचा रहे? उनको भी सीएडी ऑफिसर इंक्वायरी करना चाहिए, क्योंकि फिर कमिश्नर है, फिर पुलिस है, तो तुरंत लॉ को रेस्पेक्ट करते हुए उन्हें सरेंडर होना था जो अक्यूज्ड है। लेकिन उसको बचाने की कोशिश कर रहे और खुलेआम गुंडों की तरह अभी फिर रहे शहर में। तो पुलिस को एक कानून और पब्लिक को एक कानून नहीं है। कानून के सामने सभी लोग एक समान है। जिस आदमी का नाम एफआईआर में है, जिसके ऊपर एलिगेशन है, उसको तुरंत जेल भेजना चाहिए। लेकिन अब तक वो काम शहर के कमिश्नर ने करने में नाकामयाब है और खुद स्टेटमेंट करता है कि वो आरोपी एक जो डिसीज्ड है, जो डेथ हो गया उदय कुमार का, वो कई केसों में वांटेड था, उसके ऊपर उसका फिंगरप्रिंट मैच होता था। ये सब झूठ बोल रहे कमिश्नर, ये सब झूठ बोल रहे। तो उसके ऊपर एक भी केस है तो वो डॉक्यूमेंट पब्लिकली रिलीज करे, MOB है तो भी वो भी पब्लिकली रिलीज करे। जिसके ऊपर केस है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए, इंक्वायरी होना चाहिए। जिसके ऊपर केस ने उसको ला के बेवजह इतना बेरहम से मार के उसका कत्ल करते हैं, ऐसे क्रिमिनल पुलिस को प्रोटेक्ट कर रहे, तो हम कमिश्नर का जो एक्शन है डिले का वो कंडेम करते हैं। और आज हम यही एहतजाज में डिमांड कर रहे कि हमको परिहार तो मिलता ही मिलता, उससे पहले कानून के सामने एक समान है बोलकर प्रूव करना चाहिए कमिश्नर को। जो 4 गुंडे पुलिस ऑफिसर्स है, ये शिवप्पा कमांडो और उसके साथ जो साथ दिए 7 पुलिस, उसको तुरंत अरेस्ट करना चाहिए। ये आग्रह करने के लिए हम एबी उस्मानी साहब के नेतृत्व में आए। अगर डिले करते हैं तो अनटुवर्ड्स जो भी होता वो जिला एडमिनिस्ट्रेशन जिम्मेदार होगा और कर्नाटक गवर्नमेंट होता। जो डेथ कस्टोडियल में जो प्रोसीजर होता वो लैप्स हो रहा है गुलबर्गा में। तुरंत अरेस्ट करना चाहिए। जिसके ऊपर एफआईआर नहीं था उसको पकड़ लेके जेल भेजते, लेकिन यहाँ तो पब्लिकली बोल रहा हम एफआईआर करें, हम पब्लिकली बोल रहा हम कस्टोडियल डेथ के लिए सीओडी इंक्वायरी कर रहे। क्या
मतलब है, क्या वजह है वो दो चारों को बचाने के लिए? कमिश्नर का क्या प्रेशर है, या इंचार्ज मिनिस्टर का प्रेशर है, या कोई उसका कोई दूसरे लीडर प्रेशर कर रहे कि ये सब पब्लिक के सामने कमिश्नर ओपनली स्टेटमेंट करना चाहिए? झूठ स्टेटमेंट जो हिंदू पेपर में जो पेपर स्टेटमेंट दिए कि वो चलते चलते ऑन द वे पे उसका रेस्पिरेटरी प्रॉब्लम थे, कुछ नहीं, उसको मार के मार दिए, ये बात छुपा रहे कमिश्नर साहब। एक आईपीएस होने के नाते केपीएस जो कांस्टेबल टाइप में बात नहीं करना, उसका गरिमा रखना उस पोस्ट का, वो जो इंक्वायरी होना चाहिए वो खाली कमिश्नर ही करे तो बस था, लेकिन अपना हाथ धो लेने के लिए ये सीआईडी को भेज रहे, उसको कहाँ से लाया, कब डेथ हो गया, कमिश्नर को सभी मालूम है, लेकिन उसको बचाने के लिए, उस चीज से बचने के लिए, अपना जिम्मेदारी से बचने के लिए उन्होंने झूठ बोला कल प्रेस में कि उनको आते आते रास्ते में श्वास का तकलीफ था, और कल मैजिस्ट्रेट के सामने, ऑनरेबल मैजिस्ट्रेट के सामने उसको कुछ भी तकलीफ नहीं थे, कुछ भी बीमारी नहीं थे बोलकर डॉक्टर सर्टिफिकेट दिए, उसके बावजूद भी स्टेटमेंट करे विदाउट इंक्वायरी स्टेटमेंट कर रहे, ये गलत है कमिश्नर का, अपने पुलिस को बचाने के लिए चल रहे, ये हम नहीं मानते, ये सीधा सीधा उसको अरेस्ट करना चाहिए, नहीं तो पूरे संगठन को हम मीटिंग लेके कल जो भी प्रोटेस्ट होता पीसफुली वो पीसफुली प्रोटेस्ट करेंगे, जितना जल्दी होता 24 आवर्स में उसको सस्पेंड करना और अरेस्ट करना, जो आम आदमी के साथ जो रवैया रहता कानून का वही रवैया जो डेथ कस्टोडियल में अक्यूज है उसको होना चाहिए, नहीं करते 24 आवर्स में तो हम फिर मीटिंग लेके पूरे शहर में या जिला में प्रोटेस्ट करने का सोचेंगे। శరణ శిరసికి ఉదయ్ కుమార్ గన్ను కాళే ఇవరన్న అశోక్ నగర్ పోలీస్ ఠాణే తెగదుకొండు అల్లిర్తకంత పిఎస్ఐ మత్తు ఇతరే మూర్నాల్క జనరు సేరి ఆ ఠాణే తందు బడి బడి మాడి ಕೊಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಕುರಿತಂತೆ ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳು ಎಲ್ಲ ಸೇರಿ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಹೀಗಾಗಿ ಅಶೋಕ್ ನಗರ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯಲ್ಲಿ IPC ಸೆಕ್ಷನ್ 302-149 ಅಲಾಂಗ್ ವಿತ್ ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಆ್ಯಕ್ಟ್ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣವನ್ನು ಕೂಡ ರಾಜ್ಯದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳ ಗಮನಕ್ಕೆ ತಂದು ಈ ಪ್ರಕರಣ CID ಒಪ್ಪಿಸಬೇಕಂತೇಳಿ ಆಗ್ರಹಿಸಲಾಗಿರುವುದರಿಂದ CID ಪೊಲೀಸರು ನಿನ್ನೆ ಕಲಬುರಗಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಈ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಅಂದರೆ ಫೈಲನ್ನು ಇವತ್ತು CID ಅವರಿಗೆ ಒಪ್ಪಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಆರೋಪಿಗಳಿಗೆ ಇದುವರೆಗೆ ಬಂಧಿಸಿಲ್ಲ. ಆರೋಪಿಗಳಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರು ಅವರಿಗೆ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ FSL ರಿಪೋರ್ಟ್ ಬರಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಅವರು PM ರಿಪೋರ್ಟ್ ಬರಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಅದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಫಸ್ಟ್ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು. ತಿರುನಾಟು ನಾನ್ ಬೇಲೇಬಲ್, ಅಟ್ರಾಸಿಟಿ ಕೇಸ್ ನಾನ್ ಬೇಲೇಬಲ್. ಯಾಕೆ ನೀವು ಉದ್ದೇಶಪೂರ್ವಕವಾಗಿ ಡಿಲೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ, ಅವ್ರಿಗೆ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂತ ಅರ್ಥ. ಸೊ ಹೀಗಾಗಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಬೇಡಿಕೆ ಏನಿದೆ, ಯಾರು ಆರೋಪಿಗಳಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ತಕ್ಷಣ ಬಂಧಿಸಬೇಕು, ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಪ್ರಕರಣದಲ್ಲಿ ಏನು ಉದಯ್ ಕುಮಾರ್ ಸತ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ತಕ್ಷಣವೇ ಪರಿಹಾರವನ್ನು ನೀಡಬೇಕು. ನಿರಂತರವಾಗಿ ಪಾರ್ದಿ ಜನರು ಕಳ್ಳರು ಅಂತಕ್ಕಂಥ ಸುಳ್ಳು ಆರೋಪದ ಮೇರೆಗೆ ತಂದು ಅವರಿಗೆ ಒಡಿಬಿಡಿ ಮಾಡಿ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಗಳ ಅಧಿಕಾರಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನು ತರಾತುರಿಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಈ ಪ್ರಕರಣ CID ಯಾಕೆ ಒಪ್ಪಿಸಿದ್ರು, ನಾವು ಬಲವಂತವಾಗಿ ಒಪ್ಪಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಸ್ವತಃನೇ 4th JMFC ಅಡಿಷನಲ್ ಜಡ್ಜ್ ಅವರು ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಬಂದು ಎಲ್ಲ ಪ್ರಕರಣಗಳನ್ನು ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮುಗಿಸಿ ಅವರು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ಸೂಚಿಸಿದರೆ ಅದಕ್ಕಾಗಿ CID ರೆಫರ್ ಆಗಿದೆ.
ಇವರು ಸಿ ಐ ಡಿಗೂ ಕೂಡ ಕೊಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ, ಎಫ್ ಆರ್ ಮಾಡೋಕ್ಕೂ ಕೊಡ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ. ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಮಸ್ತ ನಾಗರಿಕರು ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆಗೆ ಇಡಿ ಶಾಪವನ್ನು ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ 2 ಗಂಟೆಯಿಂದ ನಾವು ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಕೂತು ರಾತ್ರಿ 9ಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಒತ್ತಡ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕಾಗಿದೆ. ಒಟ್ಟಾರೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸ ಪೊಲೀಸರೇ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ಕೂಡ ಈ ಪ್ರಕರಣ ಉದಯಕುಮಾರ್ನನ್ನು ಎಲ್ಲಿಂದ ಕರ್ಕೊಂಬಂದರು, ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡೋಯಿದ್ರು, ಎಲ್ಲಿ ಸತ್ತ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮ್ಮ ನಾಯಕರು ಒಳಗೊಂಡಂಥ ಒಂದು ಸತ್ಯಶೋಧನೆ ಸಮಿತಿಯನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ನಮ್ಮದೇ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಸಿ ಐ ಡಿಗೆ ನಾವು ರಿಪೋರ್ಟನ್ನು ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವರು ಜಿಲ್ಲೆಯ ಏನು ಪೊಲೀಸರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಮಗೆ ನಂಬಿಕೆ ಇಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಕುಟುಂಬ ಪಾರ್ಧಿ ಸಮಾಜದ ಕುಟುಂಬಸ್ಥರೊಂದಿಗೆ ನಾವು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಸಾಮಾಜಿಕ ನ್ಯಾಯ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪಕ್ಷ ಆಗಿರೋದರಿಂದ, ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪಕ್ಷ ಆಗಿರೋದರಿಂದ ಅವರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡಿಸಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಮನವಿ ಪತ್ರವನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿಕೊಂಡು ತಕ್ಷಣದಿಂದ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕು, ಮತ್ತು ಆರೋಪಿಗಳಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ವಿಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಂಧಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಪೊಲೀಸರಿಗೆ ತಿಳಿಸಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಮನವಿಯನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. This video presented by Manur Multi Speciality Hospital, highly qualified and well experienced doctors team for emergency and trauma care 24/7 at Bali Hill Circle Ring Road, Gulbarga.